अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या विरोधात पत्रकार परिषदांचा चांगलाच सपाटा सुरू असताना जामनेर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी देखील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन या पत्रकार परिषदेत महाजनांवर चांगले ताशेरे ओढले। तर पाहूयात पारस ललवाणी नेमकं काय म्हणाले। मंदिर लोकांनी घेतलेले आहे आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या नावावर त्यांनी घेतलेले आहे, नंतर त्या स्वतःच्या नावावर ट्रान्सफर करण्याचा त्यांचा प्रोग्राम सुरू झालेला आहे। आता 2 महिन्यापूर्वी त्यांनी जामनेरची 25 कोटी रुपयाची प्रॉपर्टी फक्त 1.5 कोटी रुपये स्वतःच्या नावावर करून घेतली, साधना महाजन यांच्या नावावर करून घेतली आणि ते म्हणतात की मी आता बीएचआरशी काही एक संबंध नाही आहे। दुसरा विषय, खोट्या केसेस संदर्भात मी तुम्हाला आता बोललो, त्यांनी जामनेरमध्ये जितक्या खोट्या केसेस केलेल्या आहेत, अनेक लोकांना जडीस आणलेलं आहे, अनेक लोकांना त्यांनी महिलेवर महावीर जयंतीच्या दिवशी खोटा गुन्हा दाखल करून तिला रात्रभर जेलमध्ये ठेवलेलं आहे हे पूर्ण गावाने पाहिलं आणि ते म्हणतात की आम्ही खोट्या धंद्याची सुरुवात मुहूर्तमेढ करणारे जर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात कोणी असतील तर ते आदरणीय गिरीश महाजन साहेब आहेत, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। परत ते म्हणतात की मी काही खोटं काम केलं नाही, मी त्यांनी अनेक जमिनी कमी पैशात घ्यायच्या जामनेरमध्ये, अनेक जमिनीचे ते मालक आहेत जामनेरमध्ये, हे कशावरून झालंय, कुठून झालंय हे सर्व काही। आणि परत सांगायचं की बा इतकं जिल्ह्यात वडील वडील म्हणजे कोणता ते याचा करता करवता वरचा कोणी माणूस आहे, कोणी वरचा नेता आमच्या मागे नाही आहे, आम्ही कोणत्या नेत्याकडे जात नाही, आम्ही फक्त न्यायालयात दाद मागतोय। आजपर्यंत आमच्यावर जितके गुन्हे झाले आहेत त्या सर्व गुन्ह्यांचे आम्ही न्यायालयात दाद मागितले, न्यायालयाने आम्हाला चांगल्या प्रकारचं आम्हाला रिलीफ मिळालं आहे। ते तर शिक्षण संस्थेच्या बाबतीत त्यांनी आता चॅरिटी कमिशनरमध्ये खोटा चेंज रिपोर्ट दाखल केलेला आहे, चॅरिटी कमिशनरकडे खोटा चेंज रिपोर्ट दाखल केला आहे शिक्षण संस्थेचा, आणि त्या चेंज रिपोर्टवरून ते त्यांच्या सर्व लोकांना म्हणतात की मी माझे सर्व अधिकारी बदलून आणले आहेत, ती संस्था आपल्या ताब्यात येणार आहेत, असे अनेक उद्योग यांनी केलेले आहेत, हे त्यांना टाळू शकत नाही। आता तुम्ही पत्रकारांना एक सीडी दाखवली गिरीश महाजनांच्या संदर्भात, त्या सीडीमध्ये नेमकं काय आहे? नाही, पत्रकारांना जी मी सीडी दाखवली ते जसं ते म्हणत आहेत की बाबा मी माझी वेळ आल्यावर सर्व दाखवेल, तसं आम्ही या वेळ आल्यावर त्यांना दाखवू, त्यांना काय काय दाखवायचं दाखवू, तर त्यांनी आता बीएचआर संदर्भात सांगितलं होतं की मी ते भन्साई करून माझ्या नावावर आली, तसं आम्ही त्यांना सांगू तुम्ही कुठून काय केलं आणि कुठून काय केलं। सीडीमध्ये काय आहे? सीडीमध्ये त्यांचं सर्व आहे ना, काय जे संबंधित लोकांचे काय काय त्यांचे कार्यक्रम आहे ते सर्व आहे त्याच्यात। जनतेसमोर हे जनतेसमोर येईल, वेळ ते म्हणताय की मी जनतेसमोर सत्य आणेल, ते जेव्हा सत्य आणते तेव्हा आम्ही पण सत्य आणू शकतो। सर्व गिरीश महाजन यांच्या संबंधित लोक आहे ना, आहे माझ्याकडे। मी बीएचआरच्या ठेवीदारांना मी 700 कोटी रुपये फक्त बीएचआरचे ठेवीदारांना द्यायचे, ठेवीदारांचे 700 कोटी रुपये घेणे बीएचआरकडे, आणि बीएचआरची 1000 कोटीची मालमत्ता यांनी 50 कोटीच घेतली, यांनी जर ती नाही घेतली असती, ती जर बाजारात विकली असती 1000 कोटीची तर सर्व ठेवीदारांना व्याजासुद्धा पैसे मिळाले असते, आणि हा जर हे जर नाही झालं, या शासनात जर नाही जमा केलं तर मी शासनाच्या विरोधात सर्वांच्या विरोधात, मी सर्व बीएचआरचे ठेवीदार जर मला साथ देतील तर त्यांच्या सोबत जाऊन ज्यांनी ज्यांनी प्रॉपर्ट्या घेतल्या त्यांच्या घराच्या बाहेर आंदोलन करू, तिथे उपोषण करू, तिथे अपमृत्यू उपोषण करू आणि त्यांना या प्रॉपर्ट्या द्यायला भाग पाडू। मग तर माझं ठेवीदारांना आव्हान आहे की त्यांनी सर्व संघटित होऊन अशा प्रवृत्तीच्या विरोधात की ज्यांनी तुमचा पैसा खाऊन आणि अजून तुम्हाला बिचारे म्हणतात, बिचारे ठेवीदार परेशान आहेत, असं बिचारे नाही आहे, ते तुम्ही त्यांच्या प्रॉपर्ट्या द्या हो, तुम्ही त्याच्या प्रॉपर्टीला त्यांना त्यांचे पैसे मिळतील, त्यांना पैसे मिळतील ते आत्महत्या करणार नाही, ते आत्महत्या करतात तरी तुम्हाला त्यांची किदळ येत नाही, तरी तुम्ही ती प्रॉपर्टी खाताय, अरे काय लावलंय, इतकंच आम्हाला बोलायचं। मी 26 जानेवारी माझं टार्गेट ठेवतोय की 26 जानेवारीपर्यंत जर मला ठेवीदारांनी रिस्पॉन्स दिला तर मी 26 जानेवारीला संबंधित मोर्चा काढायला तयार आहे। जामनेरची एज्युकेशन संस्था बळकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्याच्यावरती इतके गुन्हे त्यांनी दाखल केले, आमच्या सर्व संचालक मंडळावर माझ्यावर इतक्या केसेस खोट्या केसेस दाखल केल्या, प्रत्येक संचालकाला घेरलं, प्रत्येकाला आमिष दाखवलं, प्रत्येकाला शेखकडून धमक्या दिल्या, प्रत्येकाला फौजदाराकडून धमक्या दिल्या, अरे महिलांना सुद्धा यांनी सोडलं, मी संचालकाच्या महिलेला रात्रभर जेलमध्ये ठेवलं, हा असा माणूस आहे। आणि हे काय सांगतात की बा मी असं करत नाही, मी तसं करत नाही आणि मी इतक्या खालच्या पातळीचं नीच राजकारण करत नाही, याच्यापेक्षा काय, एका महिलेला तुम्ही रात्रभर महावीर जयंतीच्या दिवशी जैन महिलेला रात्रभर जेलमध्ये ठेवतात, याच्यापेक्षा खालचं राजकारण काय असू शकतं। आणि तिने कर्ज भरलेलं आहे, ती गुन्हेगार नाही आहे, तिने कर्ज घेतलं, ती 100% कर्ज भरले तरी तिला जेलमध्ये ठेवलं।
अनेक कार्यकर्त्यांना खोटे गुन्हे दाखल करून भाजपमध्ये प्रवेश करायला लावला. अनेकावर केले खोटे गुन्हे. सर्व तालुक्याला माहिती, सर्वांना माहिती. अरे त्याच्यात कसं आहे साहेब, थोडक्यात कोणाचं नाव घेणं उचित नाही, पण ते सर्व तालुक्याला माहिती आहे पूर्ण की यांची अहो यांचं राजकारण. अरे हे इतक्या यांचा पुण्याचा पी आय आम्हाला म्हणतो की इथे मोठे मोठे पश्चिम महाराष्ट्रातले नेते विखे पाळते काय विखे आणि ते त्यांचं नाव घेतात आपलं मोहिते पाटील आणि इतके मोठे मोठे लोक उदयनराजे भोसले हे सर्व गिरीश महाजनांना सलाम करतात आणि तुम्ही काय त्यांच्या विरोधात करता. असं पी आय लोक आमचा आम्हाला मेसेज घेऊन आम्हाला सांगतात अधिकारी लोक तुम्ही हे करू नका, तुम्ही भाऊला सरेंडर व्हा, ती संस्था भाऊच्या ताब्यात द्या. हा सर्वच घटावपट फक्त संस्थेसाठी आहे. अहो ज्या शिक्षण संस्थे जामनेरला शिक्षणाची पंढरी म्हणत होते, 25,000 विद्यार्थी या शिक्षण संस्थेत शिकवत होते, 24-25,000 जामनेरला या शिक्षण संस्थेचा पूर्ण भट्ट्याभाऊ जर केला असेल तर त्याला एक मात्र म्हणजे गिरीश महाजन जबाबदार. आपण जे आरोप केला की गिरीश महाजन किंवा त्यांच्या समर्थकांनी ते पीएसआरचे मात्र त्यांनी असं म्हटलं की त्या जमिनी आपण घेतलेली नाही तर त्या थर्ड पर्सनकडनं घेतलेल्या थेट तर थर्ड पर्सन मध्ये त्याचं कॉल रेकॉर्डिंग काढा तुम्ही. तो जो तुम्ही म्हणता की भन्साईचा माझा काही संबंध, भन्साईची भाऊजाई जामनेर पंचायत समिती सभापती, भन्साई 24 तास त्यांच्या बंगल्यावर राहणार, त्याचं कॉल रेकॉर्डिंग तपासा, त्याचं मुंबईचं लोकेशन घ्या, त्यांचं मंत्रालयाचं लोकेशन घ्या आणि मग त्याच्या नावावर तुम्ही जमीन घेता 1:40 लाख. मला एक सांगा तुम्ही, तुम्ही म्हणता की त्याच्या नावून, तुम्ही एक मिनिटं माझं म्हणणं ऐकून घ्या, तुम्ही म्हणता की 1,40,00,000 भन्साईने जमीन घेतली बीएचआरची, बरोबर आहे? मग त्या जमिनीची किंमत 25 कोटी असताना यांना 1,57,00,000 का विकली त्याने, का विकली त्याने याला? मग हे घेतली कोणी होती मुळात? काय लपवून काय होणार आहे? सत्य परेशान होत आहे, पराजित नाही होत आहे. सत्य जे सत्य शेवटी आणणार आहे, पोलीस तपासात पण हे निष्पन्न होणार आहे. ते आज आवांताय पोलीस तपास होऊन जाऊ द्या, इन्क्वायरी होऊन जाऊ द्या, हे प्रत्येकाला आवांताय तो. पण जेव्हा येईल ना तेव्हा फास आवडलेलं तेव्हा सर्व समजेल काय होईल म्हणून. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.